हुनर अमेरी गरिबी देखकर पैदा नाही होता हे वाक्य या हॉकी खेळाडूंकडे पाहिल्यावर उमगतं. ही मुलं माटुंगा सर्कल जवळील झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, तर काही जण माटुंगा उड्डाण पुलाखाली राहतात आणि उड्डाण पुलाखालीच हॉकीचा कसून सरावही करतात. या मुलांपैकी 4 खेळाडू हे सध्या मुंबई हॉकी लीग मध्ये खेळत आहेत. अशा संघर्षमय परिस्थितीतही त्यांनी इथवर मजल मारली आहे. आता त्यांना स्वप्न खुणावतंय ते भारतासाठी खेळण्याचं. हमारे पास जूते नहीं थे तो भैया लोग ने दिए और फिर हम लोग को मतलब बाहर खिलाने लेके जाते थे, फुटबॉल हॉकी और डॉन बॉस्को में है ना ग्राउंड, टॉप ग्राउंड, वहाँ पर भी मैच खिलाते थे और फिर वहाँ पर हम लोग को गिफ्ट मिलता था जैसे जूता, जर्सी, शॉर्ट्स वैसे सब. इसलिए हम लोग को बहुत अच्छा लगता है, हम लोग आगे बढ़ रहे हैं और मुझे ये भी लगता है कि मैं इंडिया के लिए खेलूँ. अभी मैं मुंबई लीग खेल रहा हूँ, आगे जाके देश के लिए भी खेलूँगा. हॉकी ॲस्ट्रेंगन युनायटेड ह्या क्लबच्या पुढाकारामुळे या गरीब मुलांना हॉकीची प्रथम ओळख झाली. या क्लबच्या कोचेसनं या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या मुलांमधील गुणवत्ता हेरली आणि ते या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करतायत. ऍक्च्युअली त्यांना स्पोर्ट्स पहिल्यांदा आपल्याला माहिती करून द्यायला लागली आम्हाला काय एक्झॅक्टली स्पोर्ट्स आणि इम्पॉर्टन्स काय आहे, कारण की सिन्स ते बिलॉंग झोपडपट्टींना वगैरे बिलॉंग करतात, त्यांना इम्पॉर्टन्स पहिला करून दिलं. त्यांना एकदा कळालं की इम्पॉर्टन्स काय स्टिक्स आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे वाढल्या, थोडंसं स्टँडर्ड पण वाढलं त्यांचं, माझ्या ट्रेनिंगला वगैरे दिल्यापासून ते थोडे व्यवस्थित झाले जातात. खरं तर आपल्या मुलांना पुरेसं जेवणही देऊ न शकणारे या मुलांचे आई वडील आपल्या मुलांना हॉकी खेळायला का पाठवतील असा प्रश्न आपल्याला पडेल. मात्र आपली मुलं चांगली हॉकी खेळत आहेत हे पाहिल्यावर आता ते देखील आपल्या मुलांना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. खुशी महसूस होती है कि अपना बच्चा अच्छा खेलता है, अच्छा लगता है, अपना अच्छा आगे बढ़ रहेगा बच्चा, वो सोच के अच्छा लगता है. मला खूप आनंद वाटतो आणि असं म्हणजे चला मुलीची प्रगती होते म्हणून बरं वाटतं. बहुत बड़ा बात है कि मैं लड़की खेलते हैं या किसी का लड़का लोग भी नहीं खेलते हैं, क्योंकि मेरे तीनों बच्चे लोग हर चीज में स्पोर्ट है, ये अच्छा यार आगे खेलना मांगते हैं. ज्यांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे अशा या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना पाठिंबा मिळाला तर ते कशा पद्धतीनं मैदानावर कामगिरी करू शकतात हे ह्या मुलांनी सिद्ध केलंय. त्यांना असाच पाठिंबा मिळाला तर कदाचित ह्यातूनच देशाला दुसरा ध्यानचंदही मिळेल. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.